चालू करा त्याचं वार क्वार्टरचे काम आणि सांगायचे पैसे कसे घेतात तुम्ही सगळ्या गोष्टीचे पहिले ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला ते नंतर कराल तुम्ही तुमच्या लेवलला करा ते तुम्ही सध्या तुमच्या खिशातले पैसे माझं काय म्हणणं आहे तुमच्या खिशातले तुम्ही पैसे टाका तुम्ही तुमची प्रोसिजर करा तुम्ही बिना म्हणजे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करताना बिना त्याची एमबी करताना बिना काही करताना तुम्ही परस्पर ठेकेदाराला बिल काढून कसं दिलं तुम्ही बिल काढून दिलं ठेकेदाराला ते आता इथं हे नाटकच नाही करायचे माझ्यासोबत तुम्ही ना परस्पर बिलं काढून दिलं की नाही ठेकेदाराला मला सांगा का नाही तुम्ही इंजिनियर आहे ना तुमची जबाबदारी नाही काय की लोक काम पूर्ण न करता तुम्ही परस्पर इथं बसल्या बसल्या कमिशन घेऊन त्यांची बिलं काढून देतात आम्ही चुकीचं बोलून झालो काय पण तुमचे कामाचं तुम्ही करा या नगरपंचायतला शिव नाही आहे किती दिवस झाले इथं जे येतात तुमचं म्हणजे आम्हाला या जनतेला मोतरातला काही समजत नाही आता घरकुलवाल्यांना तुम्ही सांगतात की 8 दिवसाच्या आतमध्ये काम चालू करा त्याचं वार क्वार्टरचे काम आणि सांगायचे पैसे कसे घेतात तुम्ही सगळ्या गोष्टीचे पहिले ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला ते नंतर कराल तुम्ही तुमच्या लेवलला करा ते तुम्ही सध्या तुमच्या खिशातले पैसे माझं काय म्हणणं आहे तुमच्या खिशातले तुम्ही पैसे टाका तुम्ही तुमची प्रोसिजर करा तुम्ही बिना म्हणजे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करताना बिना त्याची एमबी करताना बिना काही करताना तुम्ही परस्पर ठेकेदाराला बिल काढून कसं दिलं तुम्ही बिल काढून दिलं ठेकेदाराला ते आता इथं हे नाटकच नाही करायचे माझ्यासोबत तुम्ही ना परस्पर बिलं काढून दिलं की नाही ठेकेदाराला मला सांगा का नाही तुम्ही इंजिनियर आहे ना तुमची जबाबदारी नाही काय की लोक काम पूर्ण न करता तुम्ही परस्पर इथं बसल्या बसल्या कमिशन घेऊन त्यांची बिलं काढून देतात आम्ही चुकीचं बोलून झालो काय पण तुमचे कामाचं तुम्ही करा या नगरपंचायतला शिव नाही आहे किती दिवस झाले इथं जे येतात तुमचं म्हणजे आम्हाला या जनतेला मोतरातला काही समजत नाही आता घरकुलवाल्यांना तुम्ही सांगतात की 8 दिवसाच्या आतमध्ये ते हे काय नगरपंचायत आहे की काही धर्मशाळा की तुमच्या मनाने तुम्ही आता अधिकारी इथं सह्या करणार आहे तुम्ही जे त्याच्यावर सही करणार जे पैसे देणार त्यांचे कामं करणार म्हणजे तुम्हाला त्या गावात जाऊन पाहायचं की खरंच लोकांना काय त्रास आहे त्या मोताळा शहराचं तुम्हाला जावं लागतं सांगितले कोणतेच काम होत नाही एवढे नियम गावामध्ये जाण्यासाठी तुम्हाला असं वाटतं का आम्हाला काही माहित नाही इथं काय काय होते प्रत्येक गोष्ट आम्हाला ते सर्व माहित आहे पण काय होते विषय माहित आहे काय आपू संबंध जोपासतो की चला बा जाऊ द्या नगरपंचायत येथे बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत यांची आज या ठिकाणी भेट घेतली असता मोताळा शहरातील एक घरकुलाचा प्रश्न आहे या लोकांना त्यांनी एक नोटीस दिली की तुम्ही 8 दिवसाच्या आत घराचं बांधकाम चालू करा अन्यथा तुमचे नावं ते यादीतून वगाडल्या जातील किंवा त्यांना बांधकाम करता येणार नाही अशा प्रकारचं एक हुकूम त्यांनी या ठिकाणी काढला त्या संदर्भात साहेबांना भेटायला आलो असता ॲक्च्युअलमध्ये मोताळा शहरामध्ये 130 घरं हे 2012 23/12/2021 130 घरांची यादी या ठिकाणी मंजूर होऊन आली आणि मंजूर होऊन आल्यानंतर आजच्या तारखेमध्ये फक्त 20 घरकुलं आहे त्यांचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे आणि त्या लोकांनाही आजपर्यंत त्यांनी केलेल्या बांधकामाचा मोबदला हा त्यांच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी मिळालेला नाही आणि आता हे जे लोक आहेत त्यांना 8 दिवसात म्हणजे मागच्या 2 वर्षापासून सुरू झालेला या घरकुलांची यादी या लोकांना व्यवस्थितपणे कॉर्डिनेट करणं यांना समुपदेशन करणं हे या कुठल्याही गोष्टीचं या अधिकाऱ्यांनी न करता फक्त एक आम्ही नोटीस पाठवली आम्ही हे केलं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडताना ते दिसत आहेत आणि या मोताळा नगरपंचायतचे जे प्रभारी शिव आहेत सन्माननीय पांडे साहेब ते त्यांना तर मी या शहराचा नागरिक असून आजपर्यंत बघितलेलं नाही आणि ते त्यांना फोन लावून सुद्धा ते फोन उचलत नाही अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मागील काही दिवसाअगोदर मोताळा वार्ड नंबर 14 नालीचं बांधकाम केलं त्या ठिकाणी त्या नालीवरती ढापे टाकण्याचं इस्टिमेटसुद्धा त्या पाईपलाईन अंडरग्राउंड पाईप त्या ठिकाणी टाकले असता कुठल्याही प्रकारची चौकशी न करता त्या कामाचं स्थळ निरीक्षण न करता परस्पररित्या या ऑफिसमध्ये बसून हे ॲडजस्टमेंट करून त्या पूर्णपणे त्या कामाचं बिल या ठिकाणी यांनी 1-2 वर्षाअगोदर हे केलेलं आहे देऊन टाकलेलं आहे संबंधित ठेकेदाराला आणि मी वारंवार त्यांना त्या विषयाची जाणीव करून दिल्यानंतरसुद्धा आजपर्यंत त्यावरती ढापे न टाकता त्या नाल्यांचे जे तोंड आहेत ते उघडे आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई मागील 2 वर्षापासून या ठिकाणी करत नाही अधिकारी
आणि आता हे पावसाळा सुरू झालेला आहे, सगळीकडे डेंग्यूचे ह्या ह्या सगळ्या आजाराविषयी सगळ्या सगळीकडे त्रास चालू आहे, लोकांना आजार वाढत आहे. परंतु ह्या नगरपंचायत प्रशासनाने या विषयावरती आजपर्यंतही कुठल्या प्रकारची मीटिंग किंवा जनजागृतीसुद्धा केली नाही. त्या संदर्भात मी आता यांच्याशी बोललो, ते शिवसाहेब या ठिकाणी फोन उचलत नाहीत. त्यांची भेट झाल्यानंतर नक्कीच त्या विषयाचा उलगडा होईल. परंतु मी शासनाला या ठिकाणी या सर्व गोष्टीच्या माध्यमातून एक विनंती करत की मोताळा शहर हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपण एक प्रभारी सीओ न देता या ठिकाणी परमनंट या इथं अधिकारी द्यावा ही या माध्यमातून मी विनंती करतो. आणि या घरकुलवाल्यांना जे 100 म्हणजे 100 घरकुलं 110 घरकुलं आज 2 वर्षापासून बांधण्याच्या याच्यामध्ये नाही आहेत, कारण यांचं मार्गदर्शनच नाही आहे. कधी यांना घराचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अटी टाकलेल्या आहेत या लोकांनी की ते शक्यच नाही त्या लोकांना घर बांधणं. 2.25 लाखामध्ये यांना ते बांधकाम टॅक्स पासून सगळ्या प्रकारच्या भूमिका या ठिकाणी सांगतात. अशा प्रकारची परिस्थिती सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लावलेली आहे, अतिशय दुर्दैवाची बाब आहे. हे या ठिकाणी मी या माध्यमातून आपल्याला म्हणजे जाणीव करून देतो. ठीक आहे.